आणि दोन्ही टीमचे ट्वेल्थ मॅन ऐसे आहे वकीश संघटनेचा 12वा खेळाडू आणि पोलीस दल टीमचा 12वा खेळाडू, कारण की नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं देखील गरजेचं असेल, त्यामुळे आपण कॅप्टन पाठवायचं आहे. इन ऍक्शन मध्ये नक्कीच आमचे पादीर साहेब देखील असतील, बिग फाईट फॉर्म मध्ये असतील. एक ते दोन वर्षापूर्वी आपण नक्कीच पाहिले गेलं तर पिंट्या थोरवे साहेब होते, त्याच्या अगोदर अशोक थोरवे साहेब होते, आणि खूप चांगला खेळ अशोक थोरवे साहेबांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलाय. परंतु यावर्षी पाहूया आपण कशाप्रकारे खेळ आहेत. त्याच्या अगोदरच्या वर्षी आम्ही नक्कीच सिनियर साहेब बग्गा साहेब यांना देखील खेळताना याच मैदानावरती पाहिलं, परंतु यावर्षी अशोकजी भगत साहेब या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसतील इन ऍक्शन मध्ये. त्याच्या अगेन्स्ट वकील सगंड उपस्थित असेल आणि मनोज बांगर यांचं देखील आगमन झाले. मोस्ट वेलकम, आपल्या देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. चार षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायचे. रिव्ह्यू फक्त आपल्याकडे असेल बीमरसाठी, बीमरसाठी रिव्ह्यू उपलब्ध असेल. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत आणि सामना सुरू होईल. ऐकूया आपण मनोज उगडे यांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सुनु सर. याच दरम्यान आपण पाहतोय आजचा मात्र एक एकचा सामना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमिदेव सर्व कार्य सुसर्वदा. एका इंडला आपण पाहतोय वकील संघटना यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय पोलीस दल. प्रत्येक वर्षी हा सामना खेळला जातोय आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेच ही स्पर्धा म्हणून मी अपडेट होते. बाळपूर्ण श्रद्धांजली मात्र आपण वाहून स्वर्गीय श्रीराम म्हसकर आणि स्वर्गीय कैलासवासी नितीन वारिंगे यांच्या आशीर्वादाने समालोचनाला करतोय सुरुवात. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित स्पर्धा पाहतोय. 2024 हे पर्व श्रीराम म्हसकर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक हे पाहतोय आपण. या चषक आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा अपडेट होऊ द्या. यावर्षी काहीतरी नवीन करण्याचं आगळे वेगळं सोच करण्याची या ठिकाणी पूर्ण पालेगाव टीमने पालेगाव मंडळीने थेट केलं होतं. लकी ड्रॉसाठी यावर्षी टॉप चार टीमसाठी एक आगळी वेगळी सोच. आगळी समाजाचा नाद म्हणजेच बैलगाडा शर्यती ते आदत वासरू. आणि आपण पाहतोय दरवर्षी या स्पर्धेला आकर्षित करते. मी म्हणेन महाराष्ट्रातील एकमेव ही स्पर्धा आहे. ठाणे रायगडमध्ये म्हटलं तरी हरकत नाही आहे. ज्या स्पर्धेसाठी बुलेट बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी असते. चला पंत स्पीड अप करा हा सामना. या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस दल बनाम वकील संघटना ही मॅच. एक चांगली लढत आपण पाहतोय. चार ओवरचा हा सामना आहे याची नोंद असू द्या. ट्वेल्थ मॅन तुमचे आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत आणि अंपायरची एक सूचना येते आयोजकांची. मॅच फक्त 3 ओव्हरचा असेल याची नोंद असू द्या. अंपायर सूरज आणि हॅलो हॅलो आयोजकांची सूचना येते 3 ओव्हरचा हा सामना असेल. वेळ खूप निघून गेलाय. सलामीची जोडी ट्वेल्थ मॅन आमच्याकडे पोहोचलं तर बरं होईल. वकील संघटना आणि पोलीस दल सलामीची जोडी आपण पाहतोय. या ठिकाणी ऑन स्ट्राईक कैलास फार्दी मॅन फ्रॉम जुमापट्टी माथेरान विभागातील एक चांगली पोलीस निरीक्षक आहेत. पहिला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. शतरक्षक कोणी नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. मैदानाला गुदगुल्या करून येतोय हा कैलास पारदीच्या बॅटमधनं पहिला चौकार. सिराज शेख आणि कैलास पारदी ही जोडी मैदानात. इथे मात्र भल्या धवळ्या दिवसात चोरी केली जाते. चोरी कोण करतंय बघा. पोलीस दल एका धावीची चोरी या ठिकाणी थर्डिया सर्कलच्या आतमध्ये केली जाते. एक सिंगल आल्या. बॅट्समन आपण पाहतोय. श्रीराज सैक आणि
कैलाची ही जोडी पहिला चेंडू या ठिकाणी सिराज शेखच्या माध्यमातून फेस केला जातोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, हलक्याशा बॅटने टॅप केलं, खेळपट्टीवर अधळला गेला आणि एक शॉर्ट मिडॉनचा शतरक्षक होता. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं एक सिंगल धाव. इथे मात्र चांगला आहे, लाईन चांगली आपण पाहतोय. आउट साइड द ऑफ स्टंप हा चेंडू होता. नेक्स्ट धाव चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते. ऑन स्कोरबोर्ड पोलीस दल यांच्या माध्यमातून सहा धावा अद्याप लागल्या जात आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, डायरेक्ट हिट दिला जाईल का, परंतु स्वतःला आवरलं गेलं, बॅकअप होत तरी सुद्धा या ठिकाणी संयम दाखवला गेला या चेंडू मागे. फक्त आणि फक्त एक सिंगल आणि एका सिंगल पेक्षा काही जास्त मिळू शकत नाही या ठिकाणी पोलीस दल या टीमला आपण पाहतोय. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील सर्व माननीय आपण पाहतो. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे, चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझनमधनं सेकंड बाउन्सला कॅरी केला जातोय आणि मिळतील फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय. वकील संघटना तुमचा ट्वेल्थ मॅच आमच्याकडे आला तर बरं होईल, जेणेकरून तुमचे नावे आम्हाला कळले जातील. आठ धावा दापलकावर आपण पाहतोय. हॅलो पंच, थोडं फास्टली खेळायचं आहे की जेणेकरून आपल्या रेग्युलर मॅचेस या लवकरात लवकर अटपायच्या आहेत. गोलंदाजी मारकर गोलंदाज स्वर्गीय रतनबुवा पाटील कक्षा इनकडनं गोलंदाजी केली जाईल. मंगेश वायले साहेबांच्या माध्यमातनं ठाणे असो, रायगड असो, अंबरनाथ, कर्जत, मलंगड विभागातील, पनवेल विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आज मात्र उगवता दिवस आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र फटका पसला जातोय, लोअर फुलटाज होता. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, डी पॉइंटचा शतरक्षक आला होता. इथे मात्र रनआउटची संधी, यस इट इज आउट, ओ यू टीम इज आउट, फलंदाज होईल बाद. सिराज शेख या फलंदाजाला इथून मात्र माननीय श्री पी एस आय मित्रांनो अप्रतिम या खेळाला सजेस सॉन्ग डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. अप्रतिम धून पी एस आय साहेबांचा या ठिकाणी खात्मा झालाय रनआउटच्या स्वरूपात. हा चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आले होते, जागा बनवली होती कैलास पारदिया साहेबांनी, परंतु त्या ठिकाणी मात्र प्रयत्न फसला गेला आणि फक्त डॉट चेंडूची डिलिव्हरी या ठिकाणी होत असताना इनॅट नंबर 3 साठी फलंदाजी करण्यासाठी आलेत खडके साहेब. काकडे साहेब हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, मागणी मागितली जाते वायरची, परंतु या ठिकाणी हा चेंडू चांगला आहे. अंपायर सांगत असताना निर्धाव चेंडूची सांगता. भव्य दिवी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आज उगवता दिवस. अप्रतिम फटका पुन्हा एकदा वीरेंद्र सेवकच्या स्टाईलने चेंडूला खेळून काढलं गेलं, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आहे. थ्रो फेकी जुगी जे मी म्हणेन आणि ह्या ठिकाणी फक्त मिळेल एक सिंगल धाव. डीप पॉइंटला शतरक्षक होता. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र मंगेश वायले साहेबांचा आपण पाहायला गेला. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग गेले जात आहे, चेंडू गुडल्या स्पॉटचा वापर केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. पोलीस दलाच्या अगेन्स्ट गोलंदाजी केली जाते. वकील संघटना आणि पोलीस दल ही स्पर्धा इन्जॉय करत असताना शो मॅच आपण पाहतोय. चेंडूला उडवल्या त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चुका अजिबात नसतील, फलंदाज होईल या ठिकाणी बाद.
इनसाइड एज कैलास पारदी बैक टू पवेलियन. हॅलो, या ठिकाणी सुवर्ण संधी असेल. तीन चेंडू तीन षटकार जर आले तर आमचे विजय यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक असेल. पहिला चेंडू फुलटॉस होता त्या ठिकाणी, मेजवानी होती परंतु उचलून घेतला जातो या ठिकाणी. मिड ऑनला शॉर्ट मिडॉनचा शतरक्षक होता. एस अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी आलं गेलं, रनआउट चेक केला जाईल. येस नसेल थपल का बरं धावसंख्या आपण पाहतोय. पोलीस दलाच्या लागत असताना या ठिकाणी 10 धावा. यस इट इज आउट. फलंदाज होईल बाद पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज. फेरी त्या जुले एक सामना आपल्याकडे शिल्लक आहे याची नोंद असू द्या. सुधीर आणि काकडे साहेबांची ही जोडी मैदानात आपण पाहतोय. पोलीस दला इनकडनं चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाज चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत 10 धावेंवर रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. तर टार्गेट मात्र पोलीस दलाकडनं ऐकायला आलं होतं 40 ते 45 धावा. ते टार्गेट कुठेतरी नकारलं जातं या ठिकाणी, डिपेंड केलं जात आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, बनून राहतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. वन बाउन्स ओव्हर द ब्रोप, रन्स मिळतील 4. काव कॉर्नर क्षेत्र क्लिअर करून येतो हा बॅट्समन सुधीर साहेबांच्या बॅटमधनं चौकार. ठीक आहे, चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहतो लेफ्ट हँड बॅट्समन. हाही फटका चांगला आहे, पुन्हा एकदा गॅपला भेद होऊन दिले परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आहे. फर्स्ट सेक्शनला चेंडू उचलून फेक करेपर्यंत रन्स मिळतील या ठिकाणी. परिपूर्ण आणि परिपक्व 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने आपलं कव्हर धावसंख्या आपण लागल्या गेल्या. बल विचार केला 3 ओव्हर्स आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 16 धावा लागत असताना टीम पोलीस दलाच्या. हाय चेंडू इथे मात्र चांगला आहे, चुकीचं शतरक्षण एसटी रक्षकाच्या माध्यमातून चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे, लॉंग स्टॉप रिझर्व मधनं येईल इथून मात्र हा चौकार.
आपण पाहतोय नशिबाचा चौकार मिळत असताना टीम पोलीस दल या यस हाई चेंडू इथे मात्र खराब आहे. फाईट चेंडू फलंदाजी करताना वकील दलाच्या इंड मात्र ऍडव्होकेट संतोष थोरवे यांच्याकडनं जर षटकार आले दोन तर नक्कीच 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू मागे शतरक्षक आहे. कव्हर केले जाईल चेंडूला जोपर्यंत चेंडूला उचलून फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील या दोन धावा. आणि या दोन धाबेच्या मदतीने धापलकावर धावसंख्या आपण पाहतो तब्बल बघत असताना 23 लॉस ऑफ 4 विकेट टीम पोलीस दल. फुलवाल्यांचा हा चेंडू होता इथे मात्र लॉल फुलटास बनवला गेला लगभग बॉडीवर दळला होता हा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता ते 20 धावा ऑन स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 4 विकेटच्या मोबदल्यात अजूनही काय चेंडू शिल्लक असतील. हा फटका चांगला आहे पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी चेंडू वडेल नो मॅच लँड मध्ये परंतु कव्हर खेळलं जात आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी जेल करत असताना अप्रतिम रनिंग. फलंदाज होईल बाद या ठिकाणी बॅक टू पवेलियन. हा फटका पुन्हा एकदा चांगला आहे आडव्या बॅटचा हा फटका होता त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. चांगला चेंडू या ठिकाणी आडवला. आणि या परवाच मात्र आज मात्र उगवता दिवस या उगवता दिवसातील मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा मॅच शो मॅच आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आकर्षक बक्षीस मालिकावीरसाठी प्रत्येक वर्षी मात्र बुलेट आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी LED TV उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय कूल फ्रीज त्याच्यानंतर उत्कृष्ट शतरक्षकासाठी आकर्षक शूज आणि ट्रॉफी आणि नाद एकच फक्त बैलगाडा शर्यतीसाठी लकी ड्रॉ. 4 विनिंग टीमसाठी मात्र लकी ड्रॉ असेल त्या ठिकाणी मात्र
आदत वासरू मनापासून आभार मानेन या ठिकाणी आयोजकांचं, माननीय श्री पंढरीनाथ वारिंगे आणि माननीय श्री समीर देसाई या साहेबांचं सुद्धा, कारण एक आगळी वेगळी सोच आपण पाहतोय. भक्ताशी प्रेमात पडावे एवढ्या चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय या ठिकाणी. मैदानाच्या चौफेर वाजून स्टँड लावले जात आहेत. स्वर्गीय बाबू पाटील कक्ष, त्याच्यानंतर स्वर्गीय कैलास मस्कर कक्ष, त्याच्यानंतर कैलासवासी वासुदेव मडवी कक्ष, स्वर्गीय पंडित देसाई कक्ष, त्याच्यानंतर स्वर्गीय बाळाराम कोलेकर कक्ष, त्याच्यानंतर स्वर्गीय दिनकर वारिंगे कक्ष, त्याच्यानंतर आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज कक्ष, त्याच्यानंतर स्वर्गीय अनंता वारिंगे कक्ष, त्याच्यानंतर एकनाथजी गवळी कक्ष, त्याच्यानंतर आपण पाहतोय स्क्रीनच्या एंगला स्वर्गीय नितीन वारिंगे कक्ष आणि स्वर्गीय मस्कर कक्ष, त्याच्यानंतर स्वर्गीय समीर गोसावी कक्ष, त्याच्यानंतर स्वर्गीय किरण मस्कर कक्ष, एवढे सारे भली कक्ष आपण पाहतोय. याच दरम्यान ज्या पाहुण्यांच्या मी वाट बघत होतो, माननीय श्री विकासजी वारिंगे साहेबांचं आगमन झालं गेलं, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने तुमच्याच आयोजनामध्ये आयोजकांच्या वतीने आमच्या कमिटी कक्षा एंटकडनं मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. सामना होईल या ठिकाणी स्टार्ट. 24 चेंडू आणि 25 धावा बनवायच्या या ठिकाणी वकील संघटना या टीमला आपण पाहतोय. चला पंचा सामना स्टार्ट करा. चांगली फलंदाजी केली मी म्हणेन या ठिकाणी पोलीस दल या टीमने, कारण 24 धावा बनवल्यात, 25 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत आणि 24 धावा पोलीस दलाला या ठिकाणी डिपेंड करायच्या आहेत. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहत असताना उल्हासनगर विभागातील अडवेकेट आणि अंबरनाथ विभागातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन याच दरम्यान हा इथे मात्र आहे झेल, त्या ठिकाणी पारदी साहेबाकडनं होतोय चूक आणि फास्ट स्लिपचा शतरक्षक होता, झेल करायची होती परंतु झेल झाला जमिनीला दान. शॉर्ट पिच चेंडू होता त्या ठिकाणी, फिरकीची जादूगरी दाखवली जाते. हा फटका चांगला, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूला फुल अँड सक्सेसफुल, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, रन्स मिळतील डीप पॉईंटला या 4 धावा. थँक्यू डी जे मास्टर. यानंतर लगेचच आशेळे आणि बहुनोली संघाने तयार राहायचं मॅचसाठी. 5 ओव्हरचा हा सामना असेल. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. निर्धाव चेंडूची सांगता एका चौकाऱ्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता, 21 चेंडू आणि 21 धावा. हा चेंडू इथे मात्र चुकीचा आहे, पुन्यांदा प्रचारण करावं लागेल या चेंडूला या ठिकाणी. दंडित केलं जातं या चेंडूमागे. 21 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. उल्हासनगर या विभागातील मात्र ॲडव्होकेट हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने डीपशेकचा कव्हरला चेंडू फेकून दिला जातोय, चेंडू थांबणार नाही या, आउटफील्ड खूप फास्ट आहे. 1 बाउन्स ओव्हर दोरो, पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय हा चौका. माननीय अक्षय देसाई साहेबांसाठी 2 षटकार जर आले बॅटमधनं तर नक्कीच
2000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि या ठिकाणी लगातार दुसरा चौकार येतोय. पहिला चौकार आला गरज असेल. सामना सामन्यामध्ये पूर्णतः मजबूत पकड या ठिकाणी वकील संघटनेची. हा चेंडू इथे मात्र न खाता पिता पोट भरलं जात आहे वकील संघटनेचं. फुकटच्या 5 दावा बिनपगारीने फुलाधिकारी. या 5 दावा येतील येणारे 19 चेंडू आणि 7 दावा. हा पटका चांगला स्वीट साऊंड ऑफ द बॅट. हवाई सपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू थांबणार नाही या येईल इथून मात्र या सामन्याची हवा टाकून काढून टाकणारा हा हाय अँड हँडसम बेगीत मॅक्झिमम षटका. लागणारी धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव. सामना पहिल्याच ओव्हर मध्ये फिनिश लगभग केला जातोय 99.9%. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडूला उडवला त्या ठिकाणी शतरक्षक आहेत परंतु बनून राहतील प्रेक्षक. येईल हा विनिंग शॉट. बॅट्समन आपण पाहायला गेले घनाघाती प्रहार या ठिकाणी अक्षय या साहेबांच्या बॅट मधन 3 चौकार आणि 1 षटकार. बंद देऊया या ठिकाणी